वैभववाडी शहर व एडगाव परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. तब्बल 7 जणांवर हल्ला करीत त्यांचा चावा घेतला. यामध्ये गोपाळनगर मधील श्रावणी गजोबार या 7 वर्ष चिमुकलीचा कुत्र्याने कानस तोडला, तर विजय शिरवलकर या महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत केली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. या हल्ल्यात 7 जण रक्तबंबाळ झाले आहेत. वैभववाडी शहरासह बाजूच्या एडगाव गावामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी सकाळी धुमाकूळ घातला. या कुत्र्याने 6 जणांना चावा घेतला, तर रविवारी सायंकाळी एकावर हल्ला केला. या दीपक सूर्यवंशी, श्रावणी उदय गजोबार, सुशीला दादू गजोबार, विजया विजय शिरवलकर, संजय निकम, क्रिश मंगेश शिंदे जखमी झालेत. जखमींवर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलवण्यात आले आहे. यामध्ये श्रावणी गजोबार व विजय शिरवलकर हे गंभीर जखमी आहेत. सरकारी आकडेवारीनुसार 7 जण जखमी असल्याचे समजते, परंतु जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आजच्या या घटनेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देवगडप्रमाणे वैभववाडीतही श्वान पकड मोहीम का राबवली जात नाही? नगरपंचायत यावर उपाययोजना करणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. 7 पेशंट होते डॉक्टर बाईचे, आणि आम्ही त्यांना टीटी दिले आणि अँटीबायोटिक्स इंजेक्शन दिले आणि ओरसला रेफर केलं इम्युनोग्लोबिन देण्यासाठी. ते साधारण 7:30 दरम्यान ही झालेलं, 7:30 ते 8:30 दरम्यान झालेलं आहे सर्व बाईट्स. सगळे गंभीरच होते म्हणून ते ओरसला पाठवले त्यांना.